గ్లోబల్ విలేజ్ పబ్లిక్ స్కూల్ బోరామణి ఇక్కడ 45వ జిల్లాస్తరీయ విజ్ఞాన ప్రదర్శన ఎంతో ఉత్సాహంగా నెరవేరింది. मेंदू आणि मनगट मजबूत असेल तर गांधी घडतो असे उद्गार शिक्षणाधिकारी सौ सुलभा वटारे यांनी कैलासवासी ब ई चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल विलेज पब्लिक स्कूल बोरामणी येथे आयोजित केलेल्या 45व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी काढले. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधून स्वयंपूर्ण खेडी सक्षम खेडी या उद्देशाने 31 डिसेंबर 2019 ते 1 आणि 2 जानेवारी 2020 असे 3 दिवस विज्ञान प्रदर्शन आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, प्रमुख पाहुणे म्हणून सुलभा वठारे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उमाकांत चनशेट्टी, सचिवा संगीता शाह चनशेट्टी, सौ संध्या कुनाळे, प्राचार्य आसमानदा, प्राचार्य विनील जांभळे आणि अनिकेत चनशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. केजी टू पीजी म्हणजे किंडर गार्डन ते पोस्ट ग्रॅज्युएशनची सगळी मुलं एका प्लॅटफॉर्मवरती आणण्यापाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे उद्याचे जे नागरिक घडवायचे आहेत त्या सगळ्या 10वीपर्यंतच्या मुलांना आत्ताच त्यांच्या समोर डिग्री असेल, डिप्लोमा असेल, मेडिकल सायन्स असेल, कृषी प्रदर्शन असेल, महिला बचत गटातून येणारा जो काही प्रोडक्ट आहे त्याचं असेल, या सगळ्यांच्या मधून नेमकं आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठंपर्यंतची मजल गाठायची आहे, आपल्या 10वीच्या नंतर आपल्यासाठी करिअर ऑपॉर्च्युनिटीज कुठे कुठे आहेत, या सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी आता सध्या भिडलेल्या आहेत. त्यामुळे इथं आलेला जो विद्यार्थी असणार आहे त्या विद्यार्थ्याला आपसुकच हे कळणार आहे की मला 10वीनंतर पुढं कुठं कुठं काय काय करिअरमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी आपण या ठिकाणी हे खेडी समृद्ध करा हे जे गांधींचं नारा होतं त्या अनुषंगाने हा ग्लोबल कार्निवल सध्या या ठिकाणी आपण प्रेझेंट करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधींची जी 150वी जयंती आहे त्यानिमित्त आपण ग्लोबल विलेज या महात्मा गांधी ग्लोबल विलेजमध्ये एक बा बापू कुटी या ठिकाणी आपण दालन ओपन करून दिलेलं आहे सगळ्यांसाठीच की ज्यामध्ये मोहन से महात्मा असा 100 पोस्टरचा एक आपण या ठिकाणी पोस्टर एक्झिबिशन ठेवलेलं आहे जे कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे मॅक्झिमम मुलांना याची प्रचिती आत्ता घडून आणली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही सध्या या सर्व शाळांना आवाहन करतोय, सुजाण नागरिकत्व म्हणून एक पालकांना आपण आवाहन करतोय की तुम्ही या ठिकाणी यावं आणि किमान एकदा तरी या संकुलात भेट द्यावी जेणेकरून मुलांना या सगळ्या गोष्टींचा आस्वाद या ठिकाणी घेता येईल. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष पवार यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आसमान नदाफ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.